नमस्कार, मी सारंग दर्शने. मी लिहिलेलं अटलजी हे चरित्र अलीकडेच राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलं आहे आणि त्याची सध्या दुसरी आवृत्ती आहे. अटलजी, अटलबिहारी वाजपेयी जर आपण पाहिलं तर भारताच्या स्वातंत्र्यानंतर आत्तापर्यंतचा प्रदीर्घ काळ राजकारण केलेले मुख्यतः विरोधी पक्षातले महत्त्वाचे नेते. अटलजींना कारकिर्दीच्या अगदी अखेरच्या काळामध्ये पंतप्रधानपदसुद्धा मिळालं. NDAचे पंतप्रधान म्हणून त्यांनी 6 वर्ष काम केलं आणि पंतप्रधानपदाची शपथ 3 वेळेला घेतली. अटलजींचा राजकीय कारकीर्द जर एकूण पाहिली तर विरोधी पक्षांमध्ये त्यांच्या कारकिर्दीचा जास्तीत जास्त काळ गेलेला दिसतो. आधी जनसंघ आणि त्याच्यानंतर 1980 भारतीय जनता पक्ष, अशा 2 मधला काही काळ जनता पक्ष, अशा 3 टप्प्यांमध्ये त्यांचा राजकीय प्रवास आपल्याला पाहता येतो. आता अटलजींचं चरित्र का लिहायचं, त्याचं एक मुख्य कारण म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा जो भारताचा इतिहास आहे त्या इतिहासाचं विरोधी पक्षाच्या बाजूंचं हे एक दुसरं दर्शन आहे, एक अल्टरनेटिव्ह नॅरेशन आहे. आत्तापर्यंतचं भारतातली सरकारं बघितलं तर काँग्रेसनी जास्त काळ राज्य केलं आहे, पण विरोधी पक्षांनी केलेलं काम, विरोधी पक्षांनी केलेलं राजकारण आणि विरोधी पक्षांनी काही काळ उपभोगलेली सत्ता, या सगळ्याचं चित्र आपल्याला अटलजींच्या चरित्रामधून सुद्धा पाहता येतं. त्यामुळं हे अटलजींचं चरित्र लिहित असताना मी हा पैस थोडासा मोठा ठेवला, ही पृष्ठभूमी थोडी मोठी ठेवली, त्यामुळे हा सगळा कालावधी आणि त्यात अटलजींचं चरित्र हे मला दोन्ही एकत्रित मांडता आलं. याखेरीज अटलजींचं पंतप्रधान म्हणून केलेलं जे काम आहे त्या कामातले सुद्धा अनेक पैलू मला या पुस्तकामध्ये लिहिता आले. या पुस्तकाच्या निमित्ताने जर स्वातंत्र्योत्तर भारताचा एक राजकीय इतिहास वाचकांना पाहता आला किंवा वाचता आला तर ते लेखक म्हणून मला आवडेल. अटलजी हे चरित्र आपण जरूर वाचा, पहा आणि आपला प्रतिसाद मला जरूर कळवा. धन्यवाद.